नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। नमस्कार, वेज व्हरायटीज या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण नुसतीच रेसिपी कशी करायची हे बघणार नाही आहोत, तर त्याचबरोबर त्याचे शरीराला किती फायदे आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग बघूया, अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी पनीर कसे करायचे। आता इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, हे दूध आपण छान उकळवून घेऊया। शक्यतो गाईचे दूध असेल तर उत्तम, असं आपण दूध मध्ये मध्ये हलवून घेऊया जेणेकरून ते खाली लागणार नाही। आता इथे तुम्ही बघू शकता दुधाला थोड़े कड येऊ लागलेले आहेत, उकळी फुटू लागलेली आहे। आता आपण त्याच्यात 4 चमचे लिंबाचा रस घालून घेऊया आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेऊया। जशी जशी दुधाला उकळी फुटू लागेल तसं तसं हे दूध फाटत जाईल। हे बघा, इथे बघू शकता तुम्ही दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे, त्याचं हळूहळू पनीर तयार होत आहे। या पनीरचे भरपूर सारे फायदे आहेत, जसं की सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी पनीर अतिशय उत्तम आहेत। इथे बऱ्यापैकी आपलं पनीर तयार झालेलं आहे असं घट्ट दिसत आहे आपल्याला। अजून थोडा वेळ उकळवून घेऊया, दूध ट्रान्सपरंट होईपर्यंत, असा पिवळसर हिरवा रंग येईपर्यंत आपण ते उकळवून घेऊया। हे बघा, आता दुधाचा कलर बदललेला आहे आणि त्याला उकळीही फुटलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। एक भांड घेऊया, रिकाम भांड, त्याच्यावरती चाळण ठेवून घेऊया किंवा तुम्ही गाळणही ठेवू शकता। त्याच्यावरती एक कॉटनचा फडका घालून घेऊया आणि आपलं हे मिश्रण ओतून घेऊया जेणेकरून पनीर आणि त्यातलं पाणी वेगळं होईल। मिश्रणातलं पूर्ण पाणी काढून घेऊया आणि मग ह्याच्यावरती गार पाणी ओतून घेऊया जेणेकरून लिंबाचा आंबटपणा कुठेही राहणार नाही। अशा प्रकारे परत एकदा त्यातलं गार पाणी सुद्धा काढून घेऊया आणि पनीर बाजूला करून घेऊया। आता एक किचन टिप खास तुमच्यासाठी, हे जे आपण पनीर मधलं पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण कणिक मळण्यासाठी वापरणार आहोत जेणेकरून आपल्या पोळ्या खूप सॉफ्ट मऊ लुसलुशीतही होतील आणि प्रोटीन्सही मिळतील आपल्याला त्यातून। आता हे जे पनीर आपण सेपरेट करून घेतलेलं आहे त्याच्यावरती एक वजनदार वस्तू ठेवून घेऊया
जेणेकरून जरासं कुठे पाणी राहिलं असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल। आता हे बघा, इथे पनीर पूर्ण कोरडं झालेलं आहे। आपण त्याच्यात थोडंसं बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लोअर घालून घेऊया आणि हे मिश्रण छान 2 ते 4 मिनटं मळून घेऊया। त्याचा एक सॉफ्ट डो तयार करून घेऊया। ह्या पनीरच्या सेवनाने आपली डायजेशन सिस्टीमही खूप छान होते। आपले बोन्स किंवा जॉईंट्स जे असतात ते अतिशय स्ट्रॉंग होतात। इवन आपलं टूथ इन्फेक्शनही ह्याच्यामुळे जाऊ शकतं। वीकनेस तर पूर्णपणे निघून जातो। जर का आपण 100 ग्रॅम पनीराचं सेवन केलं तर आपल्याला 11 ग्रॅम प्रोटीन त्यातनं नक्की मिळतात। त्यामुळे पनीर हे लहान मुलांच्या जेवणात तर नक्की वापरले पाहिजेतच। फायबर्सनी परिपूर्ण असे हे पनीर आहेत। आपलं हे छान मळून झालेलं आहे। आपण ते एका डब्यात घालून छान प्रेस करून घेऊया। शक्यतो चौकोनी डबा घ्या, म्हणजे आपल्याला त्याचे क्यूब्स पाडता येतील। आता हे छान असं प्रेस करून घ्या हाताने। व्यवस्थित प्रेस करून झाल्यावर आपण तो डबा ताटलीवरती उपडा करून घेऊया। या अशा प्रकारे हे बघा, आता आपण याचे सुरीने क्यूब्स पाडून घेऊया। मस्त आपले पनीर क्यूब्स रेडी आहेत। हे बघा, परफेक्ट असे आपले पनीर क्यूब्स रेडी आहेत। व्हेजिटेरियन लोकांसाठी तर पनीर हा उत्तम ऑप्शन आहे। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। प्रोटीन्सनी भरपूर अशी परिपूर्ण अशी ही रेसिपी घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने पनीर। तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्स आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंटद्वारे। आणि ही रेसिपी ट्राय करायला विसरू नका।